2 ऑक्टोबर 2014 रोजी देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी स्वच्छता अभियानाला सुरुवात केली. त्यांनी पूर्ण देशातील जनतेला उद्देशून केलेल्या भाषणात महात्मा गांधी यांनी पाहिलेला स्वच्छ भारताचे स्वप्न सांगितले. 2 ऑक्टोबर है पूज्य महात्मा गांधी का जन्मदिवस है. उन्होंने हमें संदेश दिया था क्विट इंडिया क्लीन इंडिया, लेकिन पूज्य बापू का क्लीन इंडिया का सपना अभी अधूरा है. क्या किया, क्या कर रहे हो, कैसे कर रहे हो, कब तक करोगे? और इसलिए जब ये गांधी के चश्मों का लोगो हम देखते हैं, जो चश्मे खुद हमें कहते हैं, स्वच्छ भारत का संदेश देते हैं. दिल्लीतील या भाषणानंतर मोदींनी वेगवेगळ्या प्रतिष्ठित व्यक्तींना स्वच्छता अँबेसिडर म्हणून नियुक्त केले. तसेच संपूर्ण देशातील सर्व संघटना, संस्था, सरकारी अधिकारी यांच्या माध्यमातून स्वच्छतेसाठी आवाहन केले. आपण पाहूया स्वच्छ सोलापूर अभियान बाबतीत कुठे काय चाललंय. बंड्या उठ रे, शाळेला जायचं नाहीये का तुला? माझे माहेर पंढरी आहे भीमरे जातीरी, आहे भीमरे जातीरी. माहित नाही मला तुला दिला चालायची कधी करा. नाही मी बघू शकतो. महाराज करोडपती काय घेतले असेल हे? 5,000 रुपये घेतले काय असते काय इतका म्हणजे काय सांगा होता. शौचाला बसू नये, करायची तर संडासातच. आपल्या महानगरपालिकेने तर फिक्का शौचालय सुद्धा बनवले आहे. नगरविकास विभाग महाराष्ट्र शासनाने म्हाडा नगर पंचायत शहर अघंडारी मुक्त झाल्याची घोषणा केली. त्यासाठी त्यांना ₹1 कोटीचे बक्षीस मिळाले. नागरिकांनी आपला भाग, गल्ली आणि शहर अघंडारी मुक्त करून आरोग्य आणि स्वच्छतेच्या दिशेने वाटचाल केली पाहिजे. केवढी महागाई झाली बाई, भाजी महाग, दाळ महाग, आता कांदा सुद्धा महाग. भारतातलं सगळ्यात मोठं स्वच्छता अभियान आज महाराष्ट्रभर राबवलं जात आहे. सकाळी 7 वाजल्यापासून स्वच्छता संदेश अभियानाला सुरुवात झाली आहे. डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठाननं या भव्य स्वच्छता अभियानाचं आयोजन केलं आहे. डॉक्टर श्री अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबवलं जात आहे. थुंकीला घालावर स्वच्छ ठेवा परिसर.
सार्वजनिक ठिकाणी थुंकीला आवर घालण्यासाठी शासनाने दंड घेण्याचे ठरविले. मध्य रेल्वेनी मुंबईत प्लॅटफॉर्मवरती थुंकणाऱ्यांवर कारवाई केली. तब्बल 3 लाख रुपये गोळा झाल्याची बातमी आहे. झाडलंय पुसलंय सुद्धा जोशी काकू सगळा कचरा घंटा गाडीत टाकतात. घंटागाडीच्या सततच्या फिरण्याने गावातील खूप मोठ्या प्रमाणात कचरा उचलले जात आहे आणि या कचऱ्यातून वीज निर्मिती करणारा प्रकल्प चालू आहे. कचरा डेपो आणि डम्पिंगचा प्रश्न खूप मोठा आणि भीषण आहे. औरंगाबाद, नाशिक, पुणे, मुंबई आणि इतर सर्वच महापालिका हा इथं मोठा प्रश्न आहे. कचरा डेपोमुळे जमीन नापीक होते, त्याचा वापर होऊ शकत नाही. जवळ राहणारे नागरिक दुर्गंधी आणि डासामुळे त्रस्त असतात. या सर्वातून आपली सुटका झाली ती सोलापूरच्या बायो एनर्जी सिस्टीम्स प्रायव्हेट लिमिटेडमुळे. आपल्या शहरातील साधारण 400 मेट्रिक टन कचऱ्यापासून 4 मेगावॅट वीज उत्पादन होते. 4 मेगावॅटचे रुपये 11,000 होतात. आपण दिलेल्या कचऱ्यापासून रोज 11,000 रुपये मिळतात. कचरापासून वीज निर्मिती करणारी ही यंत्रणा महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात सर्वप्रथम आहे. नागरिकांनी ह्या उपक्रमास हातभार लावण्यासाठी ओला व सुका कचरा वेगवेगळा ठेवून घंटा गाडीतच टाकले पाहिजे. महापालिकेच्या या चांगल्या उपक्रमासाठी विविध पुरस्कार मिळाले आणि नागरिकांनीही अभिनंदन केले. सोलापूर, सुंदर सोलापूर, हरित सोलापूर, स्मार्ट सोलापूर.